या ठिकाणी जर देव प्राप्तीची इच्छा आहे, पुण्य संचय कमी आहे असं जर वाटलं तर निश्चितपणानं कुणाकडनं तरी पुण्य उसनं घेतलं पाहिजे. देव प्राप्तीसाठी कुणाकडनं तरी पुण्य उसनं घेतलं पाहिजे. मग पुण्याचा साठा किंवा पुण्याची बँक कुणाजवळ असेल तर ती केवळ आणि केवळ संतांच्या जवळ आहे. पुण्य उभे राहो आता संतांची या कारणे. संतांचं पुण्य आपल्या पाठीशी उभं राहिलं तर निश्चितपणानं पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल, देव आपल्याला प्राप्त होऊ शकतो. कारण संतांची पुण्य आपल्या पाठीशी उभे असेल तर. आणि या न्यायाने जगदवंद जगद्गुरु तुकाराम महाराज या आजच्या अभंगामधून संतांची स्तुती करताना दिसतात. पहिल्या चरणामध्ये संतांची स्तुती केली. आपण अनेक वेळा त्याचा विचार करून आलोय. स्तुती ही सुद्धा प्रामुख्याने त्याचे दोन प्रकार आहेत, एक स्वार्थमूलक एक परार्थमूलक. स्वार्थमूलक जी स्तुती आहे त्याच्यामध्ये काही स्तुती आपण करत असताना काहीतरी प्राप्ती व्हावी एवढ्यासाठी करत असतो. दुसरी ही प्रसंगानुरूप औपचारिक तर आपण स्तुती म्हणतो. आणि तिसरी स्तुती आहे ती जी स्तुती आहे ती आनंदाप्रत्यर्थ केलेली स्तुती आहे. आता पहिली जी स्तुती आहे त्या स्तुतीचा जर आपण विचार केला तर जी स्तुती काहीतरी मागण्याप्रत्यर्थ केली जाते. दारावर आलेला भिकारी आपल्याला कर्णाचा अवतार म्हणतो. तुमच्यासारखं उदार तुम्हीच आहे, तुम्ही कर्णाचे अवतार आहात, आपण दानशूर आहात. हा भिकारी म्हणण्याच्या पाठीमाग आपली स्तुती करण्याच्या पाठीमाग प्रामुख्याने त्याचा उद्देश असतो तो आपण काहीतरी त्याच्या हातावर ठेवावं म्हणून. मग एक रुपया ठेवणार असलो तर आपण जर त्याला चांगलं म्हणलं तर निश्चितपणानं तो आपल्याला एक रुपयाच्या ऐवजी दोन रुपये देईल, पाच रुपये देईल म्हणून तो स्तुती करत असतो. दुसरी स्तुती जी आहे तिला औपचारिक स्तुती म्हणतात. एखाद्याच्या काय आपण दहाव्याला किंवा एखाद्याच्या तिसऱ्याला गेलं की माणसं म्हणतात बऱ्यापैकी बरं झालं तुम्ही आला, आता ह्यांच्याबद्दल चार शब्द बोला. आता त्या जो मनुष्य गेलेला असतो आपल्याकडं एक प्रघात असा आहे, गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलायचं नसतं, चांगलंच बोलायचं असतं. आणि मग तो सांगतो की तुम्ही काहीतरी चांगलं बोला, माणसं सांगतात बोला आणि मग त्याची स्तुती केली जाते. हे फार अतिशय चांगले होते, ह्यांच्यासारखे दानशूर हेच, ह्यांची आमची पहिली चांगली ओळख होती, ह्यांनी आयुष्यभर दानधर्म केला, आयुष्यभर पुण्य केलं, अखंड हरिनाम सप्ताह केले, त्याच्यानंतर त्यांनी पंढरपूरची वारी केली, बरंच आपण सांगत असतो. त्याची स्तुती त्याच्या पाठीमागं करत असतो ह्याला औपचारिक स्तुती म्हणायची. खरं तर याच्याशी काही देणं घेणं नसतं. तिसरी स्तुती आहे ती आनंदाप्रत्यर्थ केलेली स्तुती आहे. सासूबाई जावयाची स्तुती करतात. त्या पूर्वीचा काळ त्यावेळेला टीव्ही नव्हते, त्यावेळा मुख्य करमणुकीचं साधन असायचं ट्रान्झिस्टर म्हणजे इथं रेडिओ. मग मुंबईत जर जावया असला तर तो मुद्दाम गावाकडे येताना ट्रान्झिस्टर घेऊन यायचा, गावात वाजवून दाखवायला लागेल, गावातल्या लोकांना कळायचं नाही. आणि मग सासूबाई मात्र गावभर सांगायच्या आमचा जावया आहे ना रेडिओ वाजवतो. आता रेडिओ वाजवतो म्हणजे पकवास आहे ती, हार्मोनियम पेटी आहे ती, रेडिओ वाजवतो म्हणजे काय, त्याचं बटन ऑन केलं की गाणं आपोआप लागते, विविध भारती तरी लागेल, नाही तर शिलोन लागेल, काहीतरी लागेल. पण सांगताना ते त्याची स्तुती करतात फार अतिशय चांगलं. ज्ञानोबाई वर्णन करतात, बालक बोबडा बोली का वाकुडा विसुका चाली, ते चोज करोनी माऊली रिझे जेवी. आई लहान मुलाची स्तुती करते. चालायला नुसतं लागलं की त्याला आईच कपडे घालते. खरं तर त्या कपड्याशी त्या मुलाला काही घेणं देणं नसते. चांगली कपडे घातली, मी आत्ताच्या भाषेत जीनची पॅन्ट घातली तरी त्यात तो कधी शिशू कधी काय करणार. पण तरी सुद्धा आईला आनंद प्राप्त होतो म्हणून आई त्याला चांगले कपडे घालते, त्याला नटवते आणि ती सांगते बघा म्हणजे कसा वाकडा वाकडा चालतोय, कसा बोबडा बोबडा बोलतोय. आता ह्याच्या पाठीमाग त्या मुलाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मात्र एक गोष्ट नक्की आहे, याच्यामधून एक गोष्ट घडत असते आणि ती गोष्ट काय असेल तर आईला त्याच्यातून आनंद मिळतो म्हणून ही आनंदाप्रत्यर्थ केलेली स्तुती आहे. याच्यापेक्षा एक चौथा प्रकार आहे. आपण चौकात बसलेलो आहे आणि एखादा माणूस समोरून निघून गेला,
जाता जाता फक्त आपल्याला हात करतो किंवा हाक मारतो आणि तो निघून जातो. निघून गेल्यानंतर आपसापसात चर्चा होते, ह्या माणसाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तर शेजारचा माणूस म्हणतो नाही माहिती, ओळख नाही माझी. नाही, भला माणूस, चांगला माणूस. अशी ज्या वेळा आपण त्याची स्तुती करतो, खरं तर त्या माणसाला त्या स्तुतीशी काही घेणं देणं नाही. आणि ज्या वेळेला अशा प्रकारची स्तुती केली जाते, ही स्तुती काहीतरी प्राप्त करावं म्हणून केली जाते, आणि ही स्तुती सावधपणे करावी लागते. कारण बऱ्याच वेळा आपण अनेक उदाहरणं ऐकलेली आहेत, आपण जी स्तुती करतो ती समोरच्या माणसाला गोडच वाटली पाहिजे. संतत कुणीतरी एका माणसाच्या घरामध्ये लग्न कार्य निघालं, आणि लग्न कार्य असल्यामुळं त्या माणसाच्या घरामध्ये त्यांनी घरातला अंदाज घेतला की किती पैसे आहेत, आणि म्हणून त्याने मुलाला सांगितले की बाळा म्हणले एक काम करायला लागेल, आपल्याकडे पैसे अपुरे आहेत, आपल्या गावामध्ये एक धनिक माणूस आहे, त्या धनिक माणसाकडे म्हणजे सावकार आहे थोडक्यात पैसेवाला आहे, त्याला जाऊन विचार काही पैसे तो देतो का आपल्याला. मुलगा म्हणतो काय हरकत नाही, आणि तो पाठवतो मुलाला, मुलाला पाठवतो, म्हणतो त्यांच्याकडे जातो आणि काही पैसे मागून आणा. आता तो शेटजी असतो किंवा सावकार असतो, त्याचं घर असतं मजलीचं, म्हणजे खालून त्या पायऱ्या चढत चढत वरती जायचं, वरच्या मजल्यावर शेटजी बसायचे, आणि शेटजींची तब्येत जरा मजबूत असल्यामुळं शेटजी आपले एका खुर्चीत बसून असायचे, आणि बसून असल्यानंतर तिथे येण्या जाणाऱ्याची गप्पा मारायची, ती माणसं निघून जायची, हा मुलगा तिथं जातो. मुलगा तिथे गेल्याबरोबर पहिला हसायला लागतो, पहिला हसायला लागतो. तर तो म्हणतो तू आलायस कशासाठी आणि तो हसतोय काय? तर ते म्हणले मी आलो होतो एका वेगळ्या कामाने, पण इथं आल्यानंतर माझ्या थोडंसं डोक्यात एक चक्कर असं फिरायला लागलं की तुमची ही तब्येत, तुमची ही तब्येत जर तुम्ही यदा कदाचित मेलाच तर तुम्ही ह्या पायऱ्यातनं तुम्हाला खाली न्यायचं कसं? तू शेटजी म्हणतो तू आलाय चित्र कशासाठी, आणि तू माझ्या मरणाची वार्ता करायला लागलायस, तो नोकरांना सांगतो ह्याला बांधून ठेवायला जरा, त्या पोराला बांधून ठेवत्या. हा जो गरजू माणूस असतो तो दुसऱ्या मुलाला सांगतो बारा बाळा आपला छोटा भाऊ तुझा गेला होता, तो आतापर्यंत आलेला नाही, तर तू आता जा जाऊन ये. तो जातो, तो गेल्यानंतर त्या पायऱ्या चढतो, वरच्या मजल्यावर जातो, शेटजी बसलेले असतात, अगदी निवांत बसलेले असतात. तर तो गेल्याबरोबर असा विचारतो, तू शेटजी माझा एक भाऊ आला होता तुमच्याकडं, वडिलांनी पाठवला होता. तर म्हणले हा का तोच का तुझा भाऊ? तर म्हणले हो. मग त्याला म्हटलं बांधून का ठेवलाय? म्हणले त्यालाच विचार. त्याला विचारलं म्हणजे तुला बांधून का ठेवलंय? अहो म्हणलं मी बघते एकच विचारलं, त्याने विचार केला त्याच्यासमोर मांडला की म्हणला शेटजी तुमची ही तब्येत, हे तुमचा देह एवढा, जर तुम्हाला यदा कदाचित तुम्ही मेला तर ह्या पायऱ्यातनं खाली कसं न्यायचं? एवढ्यासाठी तुम्ही त्याला बांधून ठेवला? अरे येडायच म्हणजे तू बोलायचंच कशाली? अरे ही माणसं श्रीमंत माणसं आहेत, मेल्यानंतर काय तुकडं तुकडं करून खाली नेतील, तुला काय करायचं होतं? हात तुडतील, पाय तुडतील, तुकडं तुकडं करून बारीक करून खाली नेतील, तुला काय करायचं होतं? शेटजी म्हणला हे पण त्यातलंच आहे, हे पण त्यातलंच आहे, त्याला थांबू ठेवा. बापाला काळजी वाटली, दोन पोरं गेली, दोन्ही पोरं आलेली नाहीत. बाप पायऱ्या चढून चढून वरती गेला, बापाने विचारलं शेटजी माझी मुलं आली होती तुमच्याकडे, तुमची मुलं आली होती? म्हणली ह्या दोघ आहेत तेच का? हो म्हणले तेच आहेत. कशासाठी आत आलेत ती, कशासाठी आत ठेवलेत? म्हणले त्यालाच विचारा. मी या दोघांनी आपापून काय काय बोललो ते सांगितलं, पहिल्यांदा सांगितलं मी, सांगितलं की तुम्ही मेला गेला तुम्हाला खाली कसं न्यायचं, दुसऱ्याने सांगितलं तुला काय काळजी होती हे तुकडं तुकडं करून खाली नेतील. म्हणला ती पोरं मूर्ख आहेत, ह्यानं शिर्जी तुमचा अंदाज नाही. अहो तुमचं काय एक घर आहे का दोन घर आहेत? गावात चार पाच घर तुमचे आहेत, ह्यांना कळायला पाहिजे होतं शेटजी मेले नाही खाली नेता आलं तर हे घराला आग लावतील काय होते. बापला घराला आग लावतील. शेटजी म्हणला तू आला होतास कशाला? आलो होतो म्हणला पैसे मागायला. मला एकच विचार तुमच्या समोर मांडायचा आहे, जर अशा प्रकारानं त्याची स्तुती केली तर समोरचा माणूस पैसे देईल का? तर तो देणार नाही हे त्याचं उत्तर आहे. म्हणून समोरचा माणूस प्रसन्न झाला पाहिजे,
प्रसन्न करण्यासाठी त्याला काय आपण म्हणू अनुकूल अशी त्याची प्रसन्नता कशामध्ये आहे ही ओळखून त्याचे भलावण केले पाहिजे जेणेकरून ती केली तर तो आपल्याला आपल्या मागणीप्रमाणे या ठिकाणी मागणीची पूर्तता करेल. जगदवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी काहीतरी मागण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत आणि ते संतांच्या समोर हात जोडून उभे असताना ते या ठिकाणी म्हणतात आता तुम्ही कृपावंत ते म्हणतात तुम्ही कृपावंत. दुसरं उपमान त्याला दिलं म्हणले साधू संत जीवन चार प्रकारची विशेषण त्याने वापरली की तुम्ही कृपावंत आहात तुम्ही साधू संत आहात. आता म्हणले काय करा तर म्हणले गोमटे ते करा माझे समोरच्या माणसाची स्तुती केल्यानंतर तू प्रसन्न झाल्यानंतर त्याने विचारलं बोल आता काय मागायचं कशासाठी आला होता ते म्हणले माझं गोमट करा. गोमट करा म्हणजे माझं चांगलं करा माझ्या हिताचं काय आहे ते करा. पहिला शब्द त्यांनी असा वापरला की तुम्ही कृपावंत संतांच्या बाबतीत संत कृपावंत आहेत हे अनेक उदाहरणांनी आपल्याला सांगता येईल. कारण जगाच्या पाठीवर कृपा करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ संतांना आहे कारण संतच एकमेव कृपा करू शकतात. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही कृपा वसे साधूचे ठाई साधू संतच केवळ कृपा करू शकतात इतर कोणी कृपा करू शकत नाही. खरं तर देवाला उणे पण देऊ नाही पण जर आपण थोडं तुलनात्मक पाहिलं तर आपल्या अशा लक्षात येईल देव पण कृपा करतो आणि संत पण कृपा करतात. देवाच्या कृपेचं वर्णन कुठं आलेलं आहे मुकम करो ती वाचालन पंगू लंगयते गिरीव यत कृपा तहम वंदे परमानंद माधवम. गीता स्तुतीचे स्तवन जे आहे त्याच्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे देवाची कृपा झाली तर काय होईल म्हणले तर जो पंगू आहे जे पांगळा आहे तो डोंगर चढून जाईल जो मुका आहे तो बोरायला लागेल. ही संतांच्या देवाच्या कृपेचं फलित आहे. आता पंगू कुणाला म्हणतो आपण पांगळा कुणाला म्हणतो ज्याला पाय आहेत पाय आहेत तर त्या पायाला पोलिओ झाला असेल किंवा काही व्यंग निर्माण झाला असेल आणि त्याच्यामुळे तो पायावर चालू शकत नसेल पण देवाची जर कृपा झाली तर तो पांगळा सुद्धा चालू शकेल. दुसरं वर्णन त्यांनी केलं म्हणले मुकम करो ती वाचालम जे मुका असेल तो बोलायला लागेल. तर मुका कोणाला म्हणतो आपण ज्याला तोंड आहे ज्याला जीभ आहे आपल्यासारखा ज्याचा चेहरा आहे फक्त वाचा सिद्धी नाही मी त्याच्या मुखातून वाचा शब्द बाहेर पडत नाही त्याला आपण मुका म्हणतो त्याला मुका म्हणतो. असा मुका बोलायला लागेल कधी देवाची कृपा झाली तर मुका बोलायला लागेल. पण संत कृपेचं या ठिकाणी महात्म्य सांगितलं जातं. अरे म्हणले मुका बोलायला लागला यात नवल काय पण संताची जर कृपा झाली तर काय होऊ शकतं म्हणले ज्याचा बाप कधी बोलला नाही ज्याच्या खानदानीत कुणी बोललं नाही ज्याच्या खानदानीत कुणी बोललं नाही ज्याची आई बोलली नाही आशाला वाचा येऊ शकते असा बोलू शकतो. होता कृपा तुमचे Thank you.
पशु बोलेवीर, पशु म्हणजे प्राणी। जर संतांची कृपा झाली तर प्राणी बोलतो। प्रसंग आपल्या सगळ्यांना माहित आहे। शुद्धीपत्र आणण्यासाठी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चार भावंड काशी क्षेत्रामध्ये गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पैठण क्षेत्रामध्ये गेले आणि पैठण क्षेत्रामध्ये गेल्यानंतर ते शुद्धीपत्र घेत असताना असणाऱ्या ब्रह्मवृंदाच्या समोर आपली कैफियत मांडत होते आणि ज्ञानोबा राणी सांगितलं की सगळीकडं सर्वा घटी राम देहादेही एक, सगळीकडं देव भरून उरलेला आहे। प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देव भरलेला आहे। प्राणी मात्राच्या ठिकाणी सुद्धा देव आहे। तिथल्या ब्रह्मवृंदानी सांगितलं, म्हणले हे जर तत्वज्ञान तू सांगत असशील तर तुझ्यामध्ये जर आत्मा आहे, तुझ्यामध्ये देव आहे, तर समोरनं तुझ्याच नावाचा समोरनं एक रेडा निघालेला आहे, त्याचं नाव सुद्धा ज्ञानी आहे। तू जे बोलतोय तत्वज्ञान ते तो बोलू शकेल का? आपल्या सगळ्यांना माहित आहे ज्ञानोबरायांनी केवळ त्याच्याकडे कृपा कटाक्ष चाललं आणि रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, रेड्याच्या मुखातून वेद बोलायला लावला। हे सामर्थ्य संत कृपेच आहे। दुसरी या ठिकाणी सांगितलं, देवाच्या कृपेनं पंगू चालायला लागेल, ज्याला पाय आहेत तो चालायला लागेल, पण ज्ञानोबरायांनी कृपा केली निर्जीव भिंत चालायला लागली। चांगदेव भेटीचं नाही, चांगदेवांच्या भेटीच्या वेळेला निर्जीव भिंत चालायला लागली, हे संत कृपेचं महात्म्य। कृपा कृपा जर म्हणत असाल तर ती केवळ केवळ जगाच्या पाठीवर संत करू शकतात। एक प्रसंग सांगितला तर तुमच्या लक्षात येईल, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई शुद्धीपत्रासाठी गेलेले आणि परतीच्या प्रवासामध्ये असताना पुणतांबी गाव सोडलं, नेवाशेच्या अगोदर आहे, आणि त्या तिथून येत असताना प्रसंग असा घडला, एका धर्मशाळेमध्ये उतरले होते आणि त्या धर्मशाळेमध्ये सकाळची वेळ, अंगावरची कपडं घातलेली, ती कपडं सुकली पाहिजेत म्हणून उन्हाला एका कट्ट्यावर बसले होते। पण सकाळच्याच प्रहरी समोरनं काहीतरी आवाज यायला लागला म्हणून तिकडं पाहिलं तर ढोल ताशांचा गजर चाललाय, बरीचशी माणसं पुढे चाललेत आणि समोर एक बाई चाललेली आहे, तिच्या हातामध्ये ताट आहे। ताटामधून काहीतरी ती बाई कोणाला तरी वाटते आहे असं चित्र समोर दिसायला लागलं। पण हे पाहिल्यानंतर जशी ती असणारा माणसांचा जाता घोळका पुढे यायला लागला तसं त्यांच्या असंही लक्षात आलं की पाठीमागं चार माणसांच्या खांद्यावर तिरडी आहे आणि त्याच्यावर कुणीतरी झोपलेलं आहे, म्हणजे प्रेत आहे। ही गोष्ट लक्षात आली म्हणून तिकडं कुतूहलानं पाहत होते। कुणीतरी त्या बाईला सांगितलं, जी बाई वान वाटत होती तिला सांगितलं, म्हणले बाई स्मशानाच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू आहे, तुम्ही एक काम करा, म्हणले समोर कुणीतरी ढोवी कपणीधारी साधू दिसतात, साधूंना नमस्कार करा। आपल्याला माहित आहे ती बाई साधूंना नमस्कार करण्यासाठी म्हणून ज्ञानोबरायांच्या पायाजवळ गेली, ज्ञानोबरायांच्या पायावर मस्तक ठेवलं। मस्तक ठेवल्याबरोबर ज्ञानोबरायांच्या मुखातून शब्द आले, म्हणजे पुत्रवती भाऊ तुला मुरगाव हो, अशा प्रकारचा आशीर्वाद दिला। आणि थोड्याच वेळात ज्ञानोबरायांच्या लक्षात असं आलं की त्यांच्या पायावर गरम पाण्याचे थेंब पडल्यासारखं, अश्रूचे थेंब पडले। मी नेहमी सांगत असतो अश्रू दोन प्रकारचे, एक शीत अश्रू असतात आणि दुसरे गरम अश्रू असतात। जे आनंदाचे अश्रू असतात ते थंड असतात आणि दुःखाचे अश्रू हे गरम असतात। त्यांनी ताबडतोब त्या बाईला सांगितलं, म्हणजे माऊली आपण रडता आहात? तिने सांगितलं, हो खरं तर मला रडायचं नव्हतं, हे पाठीमागून जे चाललेलं ही माझ्या नवऱ्याची प्रेत यात्रा आहे, त्या तिरडीवर माझा नवरा आहे आणि माझा नवरा मेल्यानंतर मला सती जायचा आहे आणि सती जाणाऱ्या बाईने नवरा मेल्यानंतर रडायचं नाही, ऊर बडवून घ्यायचा नाही, आता तुम्ही निघाला माझं कसं होणार काही म्हणायचं नाही। आनंद
आनंदाने जसे आपण वावशाच्या वेळेला वाण वाटतो मकर संक्रांतीला वाण वाटतो तसं लोकांना आनंदाने वाण वाटत वाटत पुढे जायचं स्मशानापर्यंत जायचं स्मशानामध्ये गेल्यानंतर पायाची चूल करायची घरना आणलेला शिरा असतो तो पातेल्यामध्ये घ्यायचा पाणी टाकायचं आणि त्या पायाच्या चुलीच्या खाली लाकडं लावायची आणि तो नैवेद्य तयार करायचा नैवेद्य तयार करायचा तो नैवेद्य त्या प्रेताला ठेवायचा आणि प्रेताला अग्नी द्यायचा प्रेताला अग्नी दिल्यानंतर अग्नी पेटल्यानंतर त्याच्यामध्ये स्वतः उडी घ्यायची याला म्हणतात सती जाणं आणि मला तसं करायचं होतं म्हणून मी निघाले होते पुढं पुढं आपलं दर्शन घ्यावं म्हणून इथं आले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू आले त्याला एकमेव कारण असं आहे तुम्ही मला आशीर्वाद दिला पुत्रवती भव आणि मी पुत्रवती होणार कशी म्हणून मला दुःख वाटलं की एका साधू पुरुषाचा आशीर्वाद खोटा ठरणार आहे एका साधू पुरुषाचा असणारा दिलेला वचन खोटं ठरणार आहे याचं दुःख वाटलं म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू आले गुरुवाराने सांगितलं म्हणले तुझ्या नवऱ्याचं नाव काय माझ्या नवऱ्याचं नाव म्हणजे सच्चिदानंद आहे सदचिद आनंद म्हणजे कधीही नष्ट न होणारा कायम करता चालणारा असा आनंद असं ज्याचं नाव आहे तो आज प्रेत म्हणून आहे प्रेत खाली उतरायला लावलं आणि प्रेत खाली उतरल्यानंतर सच्चिदानंद म्हणून हाक मारली आणि सच्चिदानंद बाबा त्या तिरडीवरून उठून बसले हा इतिहास आहे मेलेला माणूस जिवंत करण्याचं सामर्थ्य किंवा कृपा करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ संतांच्या जवळ असल्यामुळं प्रेत असणारा सच्चिदानंद जिवंत झाला आई वडिलांना किती आनंद झाला असेल बायकोला किती आनंद झाला असेल मुलांना किती आनंद झाला असेल सगळ्यांना फार बरं वाटलं आपला बाप जिवंत झाला आपला नवरा जिवंत झाला आपला मुलगा जिवंत झाला आनंदाला पारावर राहिला नाही आणि त्यांनी सगळ्यांनी सच्चिदानंदाला विनंती केली की सच्चिदानंद आता आपण सगळ्यांनी घरी जाऊया म्हणून सच्चिदानंदाने त्यांना एकच भाषेत उत्तर दिलं म्हणले तुमच्या बरोबर घरी आलं पाहिजे हे निश्चित आहे पण तुम्ही मला पोचवायला कुठे निघाला होता त्या स्मशानाच्या वाटेवर मला परत कुणी आणलं मी आता त्यांच्या बरोबर जाणार आहे त्यांच्या बरोबर जाणार आहे म्हणणारे सच्चिदानंद तिथून पुढचा प्रवास निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्या बरोबर करायला लागले आणि नेवासी क्षेत्री आले नेवासी क्षेत्री आल्यानंतरचा पुढचा प्रसंग असा आहे त्या ठिकाणी रात्रीच्या त्या ठिकाणी जो दिवा लावलेला होता त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये चार ग्रंथ दिसले त्या ग्रंथामध्ये महाभारत ग्रंथ होता आणि महाभारत ग्रंथ पाहत पाहत असताना त्या भीष्म पर्वामध्ये 700 ज्या ओव्या आहेत त्या भगवद्गीतेच्या त्यांच्या वाचनात आल्या ज्ञानोबराय निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई या चार भावंडांना शुद्धीपत्र आणणं किंवा विठ्ठल रुक्माई ही त्यांची आई वडील होती त्यांना देहांत प्रायश्चित घेणं याचं एकमेव कारण जर काय होतं तर त्याचं एकमेव कारण असं होतं की त्यांनी संन्यासी झाल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारला होता आणि त्याचं उत्तर ह्या भगवद्गीतेच्या 700 ओव्यामध्ये मिळालं होतं दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की या संन्यासाची खरी व्याख्या डेफिनेशन खरी व्याख्या त्याच्यामध्ये त्यांना त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये सापडली म्हणजे मी आणि माझी आठवण विसरले दयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण संन्यासी कुणाला म्हणा म्हणले स्वतःविषयीची ज्याला आत्मीयता राहिली नाही तादात्म्य राहिलं नाही असा जो गुण असेल तो संन्यासी आहे आणि संन्यास घेतला आणि परत संसारात आला म्हणजे फार मोठा काही अपराध नाही निवृत्तीनाथांनी त्यांनी विचारलं म्हणले दादा आपल्या कामाचं या ठिकाणी पुस्तक सापडलं आता मी नेहमी सांगत असतो त्याच्या अगोदर भगवद्गीता हा स्वतंत्र ग्रंथ नव्हता स्वतंत्र ग्रंथ नव्हता ज्ञानोबरायांनी त्या 700 ओव्या श्लोक बाजूला काढले ती भगवद्गीता झाली महाभारतातली 1,625,000 भारत त्याच्यामधले हे 700 ओव्या 1,625,000 ओव्या आहेत महाभारताच्या आणि त्यातल्या ह्या 700 ओव्या बाजूला काढल्या ती भगवद्गीता झाली आणि त्या भगवद्गीतेवर जी प्रवचनं केली ज्ञानोबरायांनी ती प्रवचनं ते बोलत होते आणि लिहायचं काम ज्यांनी केलं ते सच्चिदानंद बाबा शाळेतल्या गुरुजींना विचारलं ज्ञानेश्वरी कोणी लिहिले
म्हणजे सांगतात नंतर ज्ञानेश्वरांनी, ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम सखे बाराशे बारोत्तरे ते टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम ज्यांनी केलं ते प्रेत होत आणि ते प्रेत उठून बसवलं आणि नुसतंच उठून बसवलं नाही तर त्याला ज्ञानेश्वरी लिहिण्याचा अधिकार दिला हे केवळ संत कृपेच सामर्थ्य. मला एवढं सांगायचं आहे ही कृपा कोणाची आहे? संतांची आहे. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, निर्जीव भिंत चालायला लावली, संतांची कृपा आहे. एकच प्रसंग तुम्हाला सांगतो. पैठण क्षेत्रामध्ये राहणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज, एकनाथ महाराजांच्या आयुष्यामध्ये घडलेला प्रसंग असा आहे. महाराज आज सृष्टीच्या कीर्तनामध्ये आपण ऐकलं असेल, महाराजांचा 3 वेळा देहावसान झाले, 3 वेळा त्यांना मृत्यू आला. पहिल्या वेळेला त्यांनी देह ठेवला, तो देह ठेवण्याच्या पूर्वी सगळ्या शिष्यांना गोळा केलं आणि सांगितलं रुक्मिणी स्वयंवर लिहून झालेलं आहे, श्रीमद भागवतावरची टीका करून झालेली आहे आणि मी लिहायला भावार्थ रामायण घेतलेलं आहे. भावार्थ रामायणाचं लिखाण चालू आहे पण मला माझा अवतार कार्य संपवायचं आहे. सगळ्या लोकांनी विचारलं म्हणजे महाराज आता आपण आपला अवतार कार्य संपवणार, आपलं अवतार कार्य संपल्यानंतर हे जे रामायणाचं जे बालकांड लिहून झाले उत्तरकांड जे आहे हे लिहिणार कोण? आता खरं तर त्यांच्या घरामध्ये त्यांचा मुलगा, त्याचं नाव आहे हरिपंडित, त्याचं नाव आहे हरिपंडित. हा हरिपंडित काशी क्षेत्रामध्ये जाऊन विद्यार्जन केलेला माणूस, काशी क्षेत्रामध्ये 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद या सगळ्याचा अध्ययन केलेला. खरं तर बापाने नाव घ्यायला पाहिजे होतं ना. अरे काय विचारताय, राहिलेलं काम कोण करेल? भिंती बांधून तयार झालेले आहेत, कैच्या टाकलेल्या आहेत, पत्रा टाकायचं काम थोरला पोळगा करेल. एवढं सगळ्या सांगितलं असतं ना, नाही म्हणले. हे काम म्हणले गावबा करेल. आता गावबा कोण होता? हा गावबा हा एक गावातून उन्हाळ फिरणारं पोरग ज्याला लहानपणापासून गोड खायची सवय होती. वडील नाहीत, अनाथ पोरग, आई वैतागली की ह्याला रोज गोड कुणी द्यायचं आणि तिला एक दिवस बातमी कळाली की एकमेव या गावामध्ये पैठण क्षेत्रामध्ये एकमेव असं एक घर आहे, ते नाथांचं घर आहे, त्या ठिकाणी पांडुरंगाचा रोजचा नैवेद्य, पोळ्याचा नैवेद्य केला जातो, गोड नैवेद्य केला जातो. म्हणून ती बाई एकनाथांच्याकडे त्याला घेऊन आली आणि त्याला सांगितलं म्हणले महाराज याला तुमच्याकडे ठेवा. म्हणजे काय हरकत नाही, घरात काय असतील ती छोटी मोठी कामं करेल, मग फुलं आणून द्यायची, गंध उघडून द्यायचा, पाणी आणून द्यायचं, अशी काम हा गावबा करत होता. अशिक्षित, काही सुद्धा त्याला शिक्षण झालेलं नाही. अशा गावबाला एकनाथांनी सांगितलं की पुढचं रामायण तो लिहील. कृपा कटाक्षे निहाळिले आपुल्या पदी बैसविले, बाप रघुमा देवी वरु विठ्ठले भक्ता दिले वरदान. अशा प्रकारचा आशीर्वाद दिल्यामुळं त्या गावबानं काय लिहिलं? रामायण लिहिलं. ज्यांनी रामायण वाचलं असेल त्यांच्या असं लक्षात येईल अगोदरच नाथाने लिहिलेलं आणि गावबान लिहिल्यामध्ये फरक करता येत नाही एवढी विद्वत्ता कशामुळं आली असेल? तर ती केवळ केवळ संत कृपेमुळे प्राप्त झाली एवढं मला सांगायचं आहे. म्हणून या ठिकाणी पहिलं जे संतांना वचन घे स्तुतीपर या ठिकाणी वर्णन करताना सांगितलं, आता तुम्ही कृपावंत. कृपेच्या बाबतीत बोलत असताना आणि दान हे दोन शब्द एकत्र येतात. कृपा दान केले संती कल्पांती ही सरेना. कृपा त्याला म्हणावं जी न मागता केली जाते आणि दान त्याला म्हणावं मागितल्यानंतर जे दिलं जातं ते दान. ग्रंथराज ज्ञानेश्वरीत लिहून तयार झाली. निवृत्तीनाथांच्या समोर ज्ञानेश्वरांनी ग्रंथ ठेवला, म्हणले दादा ग्रंथाची लेखन कामाठी पूर्ण झाली. निवृत्तीनाथ म्हणले ज्ञानदेवा मी प्रसन्न झालोय, काही मागायचं असेल तर मागा. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी मागितलं त्याचं नाव आहे पसाय दान. पसाय दान
या ठिकाणी रेड्यानं कधीही विनंती केलेली नाही की मला बोलायला येऊ द्या, न मागता भिंतीनं कधीही विनंती केलेली नाही की मला चालता आलं पाहिजे. युवा सच्चिदानंद बाबानं सुद्धा अशी कधी विनंती केली नाही की मला जिवंत करा आणि तुमची तेवढी ज्ञानेश्वरी लिहून घ्या. म्हणून त्याला आपण कृपा म्हणतो. ती कृपा तुमच्या माझ्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आपण कधी सुद्धा आपल्या पूर्वजांनी कधी सुद्धा सुखामंकाळच्या समोर उभं राहून कधी आपला आशीर्वाद नवस केलेला नाही की देवा आता बरं झालं म्हणजे वर्षाचा येडा सुखाचा येऊ दे हे पहिले म्हणतोय. पण दुसरे एक देवा एक काम कर, आम्हाला तुम्ही भगवद्गीता प्राकृत मध्ये करून म्हणजे आम्हाला कळत अशी करून आमच्या समोर दे. एवढा आम्ही कधी नवस केलेला नाही, आपल्या पूर्वजांनी केला नाही, कारण तो आपल्या उद्धाराचा मार्ग आहे. आपल्या कुणालाही तो कळाला नाही, मात्र संतांच्या अंतःकरणामध्ये तुमच्या माझ्या विषयीचा जो कळवळा निर्माण झाला. बुडतेही जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आपल्या विषयीचा कळवळा त्यांच्या या अंतःकरणामध्ये तयार झाला आणि त्यांनी श्रीमद भगवद्गीतेवरती प्राकृत मध्ये ज्ञानेश्वरी तयार केली. म्हणून आज आपण ज्ञानेश्वरीची पारायण करतो. खेदानं म्हणावं लागतं, प्रेताचा असणारा सच्चिदानंद बाबा उठतो काय? ज्ञानोबरायणी केलेल्या प्रवचनाचा आधार घेऊन ज्ञानेश्वरी लिहितो काय? जगद उद्धाराचा मार्ग आहे हे साधू संत सांगतात काय? मात्र जर आम्ही जर गावात भेट घेतली विचारलं महाराजाला कोण बसणार आहे, ते जिवंत असणारी माणसं म्हणतात नाही आम्हाला काय जमणार नाही. त्याचं कारण एक म्हणजे आपले आपण आभागी आहोत. आपण आभागी आहोत. आपल्याला ती कृपा जर प्राप्त व्हायची असेल तर निश्चितपणे आपल्याच्या पाठीमाग संतांचा आशीर्वाद, संतांची पुण्य उभी राहिली तरच हे घडू शकतं. म्हणून तुकोबारायांसारखा महात्मा या ठिकाणी मागणी करत असताना संतांना या ठिकाणी कृपावंत. दुसरं त्यांना सांगतात साधू संत, तर कारण प्रत्येक शब्द समान आहेत थोडेसे. संत, वैष्णव, साधू, हरिदास हे सगळे शब्द आपण म्हणतो, भक्त हे सगळे शब्द आपल्याला वाटताना समानार्थी वाटतात. पण ह्या प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. साधू कुणाला म्हणावं म्हणले, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. संत कुणाला म्हणावं म्हणले, तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. वैष्णव कोण म्हणजे वैष्णव म्हणू जया अवघी देवावरी माया, वैष्णव त्याला म्हणावं. आणि हरिदास कुणाला म्हणावं म्हणजे हरीची आदासा हरिदायी. हरिदाही दिशा
आणि एक नाथांच्या हरी पडलं हरी मुखी गाता हरकली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे या ठिकाणी वर्णन करता सांगितलं हरिदास त्याला म्हणावं युज सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसून या ठाव अहंतेचा किंवा हे विश्वची माझे घर ऐसी मनी जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला जगाच्या पाठीवर सर्व ठिकाणी देवाला पाहणार आहे त्याला हरिदास म्हणा मात्र या ठिकाणी त्यांनी दोन शब्द वापरले म्हणजे साधू संत तुम्ही साधू आहात तुम्ही संत आहात कारण साधू म्हणत असताना संत म्हणत असताना आपण नेहमी वर्णन करतो कृपाळुत्वाची या ठिकाणी जी काय आपण म्हणू जी शक्ती आहे कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपा दान तुमचे मज ही संतांच्या जवळच असल्यामुळं संत ही उपाधी त्यांना लावतात आणि शेवटी म्हणतात जीवलग जीवलग या शब्दाचा अर्थ आपण म्हणतो जीवलग सोयरा हे दोन्ही शब्द आहे सोय जाणे तो सोयरा सोय जाणीत नसला तर ते सोयरा असून काय कामाचं आहे तसंच आहे जीवलग कोण जो जीवाच्या लगत आहे जीवाच्या लगत आहे आता तुम्ही म्हणा जीवाच्या लगत कोण आहे आई वडील नाहीत का आपली आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला म्हणजे जीवाच्या लगत आहेत का तर ते नाही ते आपल्या देहाच्या लगत आहेत आई वडील बाळाला लहानाचं मोठं करत असताना आता थेंबाची बाटली पूर्वी खारी खोबरं जे काही करायचं ना उघडायचं मुरुड शेंग मला नाव आठवत नाहीत कारण आता मला घेऊन 60 वर्ष झाली मग ते घुटी द्यायची घुटी कशासाठी तर आपलं बाळ निरोगी व्हावं सदृढ व्हावं आता काही माणसं मुलांना पैलवान वगैरे करायला कोल्हापूरला खोराक लावतात आता आमच्याकडे ते गोकुळच एक होत ते शरीर सौष्ठव शरीर सौष्ठव म्हणले की रोज म्हणले 40 अंडी म्हणजे प्रत्येक जण हा देह वाढवण्यासाठी आई वडील देहाशी निगडीत आहेत आई वडील देहाशी निगडीत आहेत देह या ठिकाणी आप सुदृढ व्हावा म्हणून आई वडील आपला प्रयत्न करत असतात आई वडिलांना जीवाशी काही सुद्धा देणं घेणं नाही कारण जीवाचा जर उद्धार व्हायचा असेल जीवाचा उद्धार व्हायचा असेल तर आई वडिलांना माहित नाही माय बापी पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग मायेनं प्रेमानं आई वडील हा देह सांभाळतात पण जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी कुठलाही आई बाप प्रयत्न करताना दिसत नाही किंवा केलेला नाही मात्र जगाच्या पाठीवर संत हे असे आहेत ते माणसाला माणसाचा जन्म प्राप्त झाल्यानंतर हा जन्म त्याचा अंतिम ठरावा इथून पुनरपी जननाम पुनरपी मरणाम पुनरपी जननी हे कधी होऊ नये किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित ही फजिती टाळण्यासाठी जगाच्या पाठीवर केवळ केवळ या ठिकाणी जर कोण कृपा करत असेल तर ते संत कृपा करतात आणि म्हणून महाराज या ठिकाणी सांगतात आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग चार प्रकारची त्यांना विशेषण लावली त्यांना प्रसन्न करण्यासाठी उपमा दिल्या आणि नंतर म्हणले आता तुम्ही प्रसन्न झालेलाच आहात तर संत म्हणले असतील मग काय तुम्हाला काय म्हणायचं आहे तर म्हणले आता गोमटे ते करा माझे माझा आता गोमट करा म्हटलं भजन घेऊ आणि भजनानंतर थोडस गोमट करूया Oh,
Oh,